नमस्कार, कुपित मोरामध्ये आपलं स्वागत। आज आपण भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघूयात। ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे आणि हे घारगे 5 ते 6 दिवस छान टिकत असल्यामुळे प्रवासात देखील तुम्ही हे घारगे नेऊ शकता। तर घारगे बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम किसलेला भोपळा घेतला आहे, याचबरोबर 400 ग्रॅम किसलेला गूळ। तुम्ही आवडीनुसार गूळ कमी किंवा जास्त करू शकता। यानंतर 500 ग्रॅम गव्हाचे पीठ, गव्हाचे पीठ मावेल इतके घ्यायचे आहे, याचबरोबर 1/2 कप बेसन, 1/2 कप रवा। रव्यामुळे घारगे छान कुसकुशीत होतात आणि बेसनामुळे घारगे अगदी चवीला छान होतात। आणि लागेल 1 टीस्पून वेलची पावडर, 1/2 टीस्पून जायफळ पावडर आणि 1 टेबलस्पून तूप। आधी एक पॅन गरम करायला ठेवून यात तूप टाकावे। तूप वितळले की किसलेला भोपळा टाकावा। आणि आता हा भोपळा मध्यम आचेवर 10 मिनिटे परतत राहायचा आहे, जोपर्यंत यातील पाणी आटून जाईल आणि भोपळा छान शिजेल देखील। आता साधारण 10 मिनिटानंतर हा भोपळा छान शिजलाय। यात गूळ घालावा आणि गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत नीट हलवत राहा। तर या ठिकाणी गूळ पूर्णपणे विरघळलाय, याला एक उकळी यायला सुरुवात झाली आहे। यात आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून छान मिक्स करावे। आता गॅस बंद करावा आणि हे भांडे बाजूला काढून थंड होऊ द्या। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर यात बेसन, रवा आणि लागेल तसे गव्हाचे पीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत। यात चिमूटभर मीठ देखील टाकून पीठ मळायला सुरुवात करणार आहोत। राहिलेले सगळे गव्हाचे पीठ टाकून पीठ मळून घ्यावे। तयार पीठ 5 मिनिटे बाजूला ठेवून द्या। आता 5 मिनिटानंतर एक मोठा गोळा घेऊन वर थोडे गव्हाचे पीठ लावून पोळी लाटून घ्यावी। पोळी जास्त जाडसर किंवा जास्त पातळ पण लाटणार नाही आहोत। आता वर थोडी खसखस स्प्रिंकल करावी आणि पुन्हा थोडे लाटावे। आता तयार पोळीवर डब्याच्या झाकणाने प्रेस करत घारगे करून घ्यावेत। याच पिठाचे थापटून देखील घारगे खूप छान होतात। याचप्रमाणे बाकीचे घारगेही तुम्ही करून घ्या। आता घारगे फ्राय करताना आधी तेल चांगले गरम करूनच घारगे तेलात सोडावेत, गॅस मध्यम आचेवरच असावा। किती मस्त फुगलाय तुम्ही बघू शकताय। आता तेलातून काढून घ्या। याचप्रमाणे बाकीचे घारगे देखील तुम्ही फ्राय करून घ्यावेत। कढईच्या अंदाजाने 2 किंवा 3 घारगे एकत्र तेलात सोडून फ्राय करून घेऊ शकता। तर हे घारगे चवीला खूप मस्त, खूप टेस्टी झालेत, अगदी खुसखुशीत। तेव्हा तुम्ही देखील हे घारगे घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे घारगे कसे झालेत हे कमेंट्सद्वारे कळवा। नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कुकवित मोराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।